नमस्कार, मी श्वेता। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। दुपारच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला मोठी बातमी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 18 जानेवारीचा पुणे दौरा अखेर रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। देशभरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा रद्द करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे। पंतप्रधान कार्यालयाकडून दौरा रद्द झाल्याची माहिती पुणे जिल्हा प्रशासनाला कळवण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पुणे मेट्रोचं उद्घाटन तसंच दिवंगत ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांच्या नावाचं कलादालन आणि पुणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन करण्यात येणार होतं। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचं आयोजन पुण्यामध्ये करण्यात आलं होतं। मात्र मोदींचा हा दौरा रद्द झाल्यामुळे मेट्रोचं उद्घाटन लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। 18 जानेवारीला जो नियोजित दौरा होता पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा, तो अखेर रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। देशभरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा रद्द केला असं सांगितलं जात आहे। पुण्यातून आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत आहेत। वैभव, नियोजित दौरा काय होता आणि तो कोणत्या गोष्टींमुळे किंवा कोणत्या कारणांमुळे रद्द केलेला आहे? श्वेता, पुण्यामध्ये 18 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचं उद्घाटन करण्यात येणार होतं। दिवंगत ज्येष्ठ चित्रकार जे व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांच्या नावाचं एक कलादालन सुरू करण्यात येणार होतं आणि त्यांच्या घरीही मोदी भेट देतील असं सांगण्यात येत होतं। या सगळ्याबरोबरच महापालिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधीश्वर पुतळ्याचं उद्घाटन जे ते केलं जाणार होतं मोदींच्या हस्ते। मात्र आता या 18 तारखेच्या कार्यक्रमाचा दौरा जो आहे हा दौरा रद्द झाल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयानं पुणे महापालिकेला कळवली आहे आणि हा दौरा पुन्हा नियोजित कधी होईल याबाबतही काही स्पष्टीकरण आलेलं नाहीये। त्यामुळे तूर्तास 18 जानेवारीला पंतप्रधान जे पुण्यात येणार होते त्यांचा दौरा रद्द झालाय आणि त्यांचा दौरा रद्द झाल्यामुळे खरं आता मेट्रोचं उद्घाटन सुद्धा नेमकं कधी होतं तेही लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे आता हा दौरा पुन्हा नियोजित कधी करण्यात येतो हे पाहावं लागेल। बरं वैभव, एकीकडे पुणेकर वाट पाहतायत मेट्रोची आणि जे उद्घाटन आता होणार होतं ते सुद्धा आता हा दौरा रद्द झाल्यामुळे लांबणीवर पडलंय, त्यामुळे आता पुन्हा हा दौरा कधी नियोजित होईल, कधी मेट्रोचं उद्घाटन होईल याकडे आता पुणेकरांचं लक्ष लागलंय, त्यामुळे आणखी त्यांची उत्सुकता ताणली गेली आहे। नक्कीच, आता एक तर कोरोनाच्या नव्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा रद्द झालाय असं सांगण्यात आलं, त्याच्यामुळे कोविडचे प्रोटोकॉल कधी विड्रॉ होतात किंवा हे निर्बंध कधी कमी केले जातात त्यावर हा दौरा ठरतो की काय अशी सगळी परिस्थिती आहे। त्यात येत्या जानेवारी फेब्रुवारी महिन्यांमध्ये 5 राज्यांच्या निवडणूक आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या निवडणुकीच्या दौऱ्यांचा कार्यक्रम असेल। या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आता पुण्यासाठी वेळ कधी देतात हे पाहावं लागेल। याचं कारण लोकांसाठी जे प्रकल्प लोकार्पण ज्यांचं करायचंय ते जवळपास पूर्ण झालेले त्यांनी केवळ उद्घाटनासाठी ते किती काळ थांबवायचे असाही प्रश्न त्यांनी निमित्तानं उपस्थित होतो। बरं, हे 3 महत्वाचे कार्यक्रम आणि आणखी काही कार्यक्रम जे मोदींच्या उपस्थितीत होणार होते ते नेमके काय होते जे ते सुद्धा आता रद्द करावे लागतात? आर के लक्ष्मण जे ज्येष्ठ व्यंगचित्रकार होते, दिवंगत व्यंगचित्रकार आहेत मोठे, त्यांचं कलादालन जे त्यांच्या नावाचं कलादालन सुरू करण्यात आलेलं होतं, त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा मोदी भेट देणार होते आणि त्याच्यासोबत महापालिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे त्या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार होतं। हे 2 कार्यक्रम आणि मेट्रोचं उद्घाटन, या 2 कार्यक्रमांना उशीर झाला तरी काही हरकत नसणार आहे। मात्र मेट्रो जी सर्वसामान्य पुणेकरांच्या सेवेत लवकर येऊ शकते तिचं उद्घाटन लांबणीवर पडल्यानं काहीचा प्रश्न आहे। नेमकं हे उद्घाटन आता कधी होणार, पंतप्रधान नेमकी वेळ कधी देणार आणि ते कधी उद्घाटनासाठी पुण्यामध्ये येणार असा प्रश्न त्या निमित्तानं विचारला जातो। वैभव, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। त्यामुळे पुण्यातले जे महत्वाचे कार्यक्रम होते 18 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडणार होते, मात्र सध्या कोरोना आणि ही सगळी तत्सम परिस्थिती पाहता पंतप्रधानांचा दौरा सध्या तरी रद्द करण्यात आलाय। पंतप्रधान कार्यालयाकडून पुणे प्रशासनाला तशी माहिती कळवण्यात आली आहे। पुढची बातमी आहे, जोपर्यंत ऑक्सिजन आणि रुग्णालयांमधील खाटांची मागणी एका निर्धारित मर्यादा ओलांडत नाही तोपर्यंत निर्बंध आणखी कठोर करण्याची गरज नाही असं स्पष्ट मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलंय। सध्या लावलेल्या निर्बंधांमुळे राज्यातील रुग्णसंख्या आटोक्यात येईल असा विश्वास टोपेंनी व्यक्त केलाय। गर्दी टाळणे हाच एक महत्वाचा भाग आहे आणि ते गर्दी का टाळायची तर
कोरोनाची संख्या 2 किंवा 3 दिवसामध्ये दुप्पट होण्याचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये निर्माण होत आहे आणि त्यामुळं महाराष्ट्राला आता म्हणजे काल परवा 40-45 हजाराच्या दरम्यान जर का दररोजची वाढ असेल तर अशा पद्धतीचे निर्बंध लावणं क्रमप्राप्त त्या ठिकाणी झालेलं होतं आणि म्हणून आता जे निर्बंध आहे त्यातले दिवसा जमावबंदी आणि रात्री त्या ठिकाणी बिलकुल स्ट्रिक्टली नाईट कर्फ्यूज अशा पद्धतीच्या महत्त्वाच्या बाबी झालेल्या आहेत. शाळा कॉलेजेसला पूर्णतः बंद करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. फक्त परीक्षा मात्र पूर्ण वेळेवर होणार आहेत आणि म्हणून त्याची पण नोंद पालकांनी घेण्याची गरज आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी अचानक मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडियाला भेट दिली. यावेळी त्यांनी इथे बेपरवाईनं फिरणाऱ्या पर्यटकांना खडे बोल सुनावले. पर्यटनाचा आनंद घ्या पण मास्क आणि सोशल डिस्टन्स असे नियम मात्र पाळा. संसर्ग वाढवण्यास जबाबदार ठरू नका अशा स्पष्ट शब्दात त्यांनी खडसावलं आणि कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत मात्र लॉकडाऊन करण्याचा तुर्तास तरी विचार नाही असं महापौरांनी सांगितलं. मुंबईच्या महापौर किशोरी पेंडणेकर यांनी अचानकपणे मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया इथे भेट दिली आणि या ठिकाणी नेहमीच पर्यटकांची रेलचेल असते आणि तिथे जाऊन त्यांनी जे कोणी नियम पाळत नसतील त्यांना मात्र खडे बोल सुनावले. त्यांनी पुन्हा एकदा विनंती केली, आवाहन केलं तिथे फिरणाऱ्यांना की या ठिकाणी आल्यानंतर मास्क मात्र वापरा, सोशल डिस्टन्स देखील पाळा, नियमांचं पालन करण्याचं आवाहन त्यांनी केलं. मुंबईमध्ये रुग्णसंख्या दररोज आपल्याला झपाट्याने वाढताना पाहायला मिळते. गेल्या 4 दिवसांपासून मुंबईमध्ये 20,000 रुग्ण वाढताना पाहायला मिळत आहेत. स्वतः महापौर किशोरी पेडणेकर पाहणी करतात. माझ्यासमोरच एक कपल आहे, ते आपल्याला विदाऊट मास्क आपल्याला फोटो काढताना पाहायला मिळत आहे आणि किशोरी पेडणेकर या महापौरांनी त्यांना दम देखील दिलेला आहे. ताय काय सांगाल तुम्ही, स्वतः पाहणी करताय, तुम्ही मास्क घालायला विनंती करताय, ज्याने घातलं नाही त्याला तुम्ही दम देखील देताय? द्यायला पाहिजे, कारण सरळ मार्गाने जर ऐकत नसतील त्यांच्या जीवितांची काळजी, त्यांना स्वतःला हाय अशी नसलं जरी दिसलं तरी त्यांच्यामुळे अनेक लोक बाधित होऊ शकतात आणि म्हणून नक्की तुम्ही स्वतःला वाचवण्यासाठी मास्क लावलाच पाहिजे आणि मास्क लावून तुमच्यासारखे लोक येऊन जो अवेअरनेस देतात त्याच्याबद्दलही मीडियाला पण थँक्स म्हटलं पाहिजे, कारण हा अवेअरनेस घराघरात जातोय आणि तरी पण आम्ही ऐकणार नाही. तर काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय कडक निर्बंध लावणार आणि जो त्याचा वापर करणार नाही त्याच्यावर कारवाई कर. काय सांगाल तुम्ही की आता मुंबईमध्ये आज रविवारचा दिवस आहे, खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होताना पाहायला मिळते, कशा प्रकारे निर्बंध आपले असतील? उद्यापासून निर्बंध लागले आहेत, संचारबंदी, जमावबंदी अख्ख्या 24 तासामध्ये हा 2 आहेतच. त्याबरोबर स्पा आहे, स्विमिंग आहे, त्याबरोबर 50% काही बंद केले, काही 50%च्या क्षमतेने चालू ठेवले. जे हॉटेल्स मॉल्स 50% क्षमतेने चालू केले. तर या होत्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर. गेटवे परिसरामध्ये ते स्वतः पाहणी करतायत, नागरिकांना सूचना देत आहेत आणि जे मास्क घालत नाहीत त्यांना दम देखील देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. हे गरजेचं देखील आहे कारण की मुंबईमध्ये कोरोनाचा आकडा आपला दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतो. गेल्या 4 दिवसांपासून मुंबईमध्ये जवळपास दररोज 20,000 जास्त आपल्याला रुग्ण आढळताना पाहायला मिळत आहे आणि या पार्श्वभूमीवरती मुंबईच्या महापौरांनी केलेली पाहणी. व्हिडिओ रिलीज गणेश काळेसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. वारंवार आम्ही याची आठवण करून देतोय, याचं कारण म्हणजे सगळ्यांनी हे नियम पाळणं अपेक्षित आहे. जर लवकरात लवकर या तिसऱ्या लाटेतून बाहेर यायचं असेल तर राज्यामध्ये 5:00 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत जमावबंदी लागू आहे. तर रात्री 11 वाजल्यापासून 5:00 या वेळेमध्ये नाईट कर्फ्यू असणार आहे. आज मध्यरात्रीपासून हे नवे नियम लागू होत आहेत. यामध्ये शाळा कॉलेजेस 15 फेब्रुवारीपर्यंत बंद असणार आहेत. सरकारी आणि खासगी कार्यालयं 50% क्षमतेनं सुरू राहतील. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स 50% क्षमतेनं रात्री 10 पर्यंत सुरू असतील. सलून आणि चित्रपटगृह 50% क्षमतेनं सुरू राहणार आहेत. मैदानं, उद्यानं, पर्यटन स्थळं ही मात्र पूर्णपणे बंद असतील. स्विमिंग पूल, स्पा, जिम्स पूर्णपणे बंद असतील.
लग्न सोहळ्यासाठी 50 जणांना परवानगी दिली गेली आहे, तर अंत्यसंस्कारासाठी 20 जणांना परवानगी आहे। लोकलच्या वाहतुकीवरती मात्र कोणतेही निर्बंध सध्या तरी नाहीत असं स्पष्ट करण्यात आलंय। मुंबईमध्ये रोजारोज आढळून येणारे जितके रुग्ण आहेत त्यापैकी 90% रुग्ण हे ओमायक्रॉनचे असल्याची माहिती पालिकेचे आयुक्त डॉ इक्बाल सिंह चहल यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेली आहे। ओमायक्रॉनचे रुग्ण 3 ते 5 दिवसात बरे होत आहेत, ज्यांनी लस घेतलेली नाही त्यांना ओमायक्रॉनचा धोका असल्याचं त्यांनी म्हटलंय। लस घेतलेल्यांमध्ये गंभीर लक्षणं दिसून येत नाहीत त्याकडे त्यांनी लक्ष वेधून घेतलं, तर रुग्णसंख्या स्थिर असणं ही चांगली बाब असून मुंबईमध्ये जवळपास 80% बेड्स रिकामे आहेत अशी माहिती चहल यांनी दिली। दरम्यान सध्या सेल्फ कोरोना टेस्ट किट घेण्याकडे नागरिकांनी आपला मोर्चा वळवला आहे, या संदर्भात पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ऐकूया। रॅपिड अँटीजेन टेस्ट ह्या खरंच उपयोगी आहेत का? आपण पाहिलंय की अनेक ऑनलाईन वेबसाईटवर ऍपवर अचानक अँटीजेन रॅपिड टेस्ट किटची मागणी वाढली, केमिस्टकडे मागणी वाढली, लोक सगळे घरच्या घरी टेस्ट करतायत, हे खरंच उपयोगाचं आहे का? आणि महापालिका स्वतः देखील अशा प्रकारे किट खरेदी करणार आहे? नाही, आता आपण बघा, आज आपण 73,000 टेस्टिंग केली आणि एक लोकांच्या मनात असा एक संभ्रम आहे की हे जो लोक केमिस्ट्री शॉपवर जाऊन किट खरेदी करतात त्याच्यामध्ये कित्येक किट विक्री झाले, कित्येक लोक पॉझिटिव्ह आले, ते महानगरपालिकेच्या बीएमसी आपल्या सिस्टमचे नेटचे बाहेर जातात आणि कळत नाही कोण पॉझिटिव्ह आहे कोण नाही। हे मी क्लॅरिफाय करू इच्छितो की आमच्या सिस्टममध्ये आमच्या ऑटो पायलट सिस्टम आहे, कोणते व्यक्तीने हे केमिस्ट कडून जर एक किट घेतला आणि टेस्ट केला आणि पॉझिटिव्ह आला, पटकन आमचे ते वेबसाईटवर लोड होतो आणि आमचे ते तक्त्यामध्ये येतो की अमुक व्यक्ती पॉझिटिव्ह झालेला आहे, त्याचा हे पत्ता आहे, कारण त्याचा ऍड्रेस वगैरे असतो केमिस्ट जेव्हा ते विक्री होते। उदाहरणार्थ काल दिवसभर 3,800 केमिस्ट शॉप्सवरून हे जो कोविड शेल्फ आहे किंवा ऍबटचा जो आपला किट आहे ते विक्री झाली आणि त्यापैकी जवळपास 288 व्यक्ती पॉझिटिव्ह आले, त्यांचे सर नाव पत्ते सर आमच्याकडे आहेत आणि हे अत्यंत चांगलं आहे, कारण एक आपले जे काही टेस्टिंग कपॅसिटी आहे ते ऑगमेंट होतो आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना एक, एक, एक फायदा होतो आहे। या नवीन वर्षात मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून मुंबईच्या नागरिकांना इन्फ्रास्ट्रक्चर संदर्भात कोणती गुड न्यूज मिळणार आहे? आता पहिला आहे याच्यामध्ये अनेक मी सांगू इच्छितो। पहिला आपण जो कोस्टल रोड आहे सोमवारी आपण पहिली टर्न पूर्ण करतो आहे आणि टनल ब्रेकिंग सेरेमनी आहे दुपारी 1 वाजता सोमवारी म्हणजे डे आफ्टर टुमॉरो, तिथे एक टनल पूर्ण होणार आहे आणि पुढचे वर्षी आपण हे 13,000 कोटी टनल प्रोजेक्ट एक विक्रमी 2 वर्षांमध्ये आपण हे प्रोजेक्ट 13,000 कोटीचा पूर्ण करतो आहे। दुसरा गोरेगाव मुलुंड जो टनल आहे आणि लिंक आहे जिथे आपल्या व्यक्तीला 10 मिनिटात मुलुंड पासून गोरेगावला जाता येईल, हे एक 7,000 कोटीचा प्रोजेक्ट जो आहे आता अंतिम टप्प्यामध्ये आहे, आम्ही पुढच्या महिन्यामध्ये याचा वर्क ऑर्डर इश्यू करणार आहोत आणि हे एक मोठी गिफ्ट आहे ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटीला मुंबईच्या लोकांसाठी। आणि 3 वर्षाच्या आज आम्ही हे टनल क्रिएट करून संजय गांधी नॅशनल पार्कचे 92 मीटर त्याचे अंडर हे टनलद्वारे हे कनेक्टिव्हिटी होतो आहे आणि इट इज अ बिग गिफ्ट टू अवर एमिनेंट सिटीजन्स ऑफ मुंबई। आता पुढची बातमी आहे, सुल्ली डील्स या ऍपच्या माध्यमातून मुस्लिम महिलांची बदनामी करण्याच्या आरोपाखाली श्वेता सिंह, विशाल झा, मयंक रावत यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी आणखी एका तरुणाला अटक केली आहे। ओंकारेश्वर ठाकूर असं या 22 वर्षीय मुलाचं नाव आहे, त्याने इंदूर येथून BCS केलंय। दिल्ली पोलीस ओमच्या डिजिटल फुटप्रिंटच्या माध्यमातून अधिक चौकशी करत आहेत। दिल्ली पुलिस की स्पेशल सेल ने एक बड़ी कार्रवाई को अंजाम देते हुए सुल्ली डील नाम के एप्लीकेशन बनाने वाले आरोपी को गिरफ्तार किया है। स्पेशल सेल के मुताबिक आरोपी का नाम ओंकारेश्वर ठाकुर है जो इंदौर मूल का रहने वाला है और इंदौर में वो वहीं से पढ़ाई किया था बीसीए का। बीसीए की पढ़ाई करने के बाद
इस तरह की गतिविधियों का अंजाम देने में जुड़ गया और बीसीए की पढ़ाई जो है उसने एक आईपीएस एकेडमी नाम के संस्थान से वो पढ़ाई किया। उसके बाद पढ़ाई करने के बाद साल 2020 में जनवरी महीने में ही वो ट्विटर पे एक्टिव हुआ। ट्विटर पे एक्टिव ये कई अलग अलग नाम से हुआ, हालांकि वहाँ पर अगर बात करें तो ट्रेड महासभा नाम के एक ग्रुप से वो जुड़ा, उसके बाद इस तरह के गतिविधियों में शामिल हुआ। और जिस तरह से अगर बात करें, स्पेशल सेल इस मामले में तफ्तीश कर रही थी कि कुछ लोगों के द्वारा और कुछ मोबाइल एप्लीकेशन के द्वारा खास तौर पर एक विशेष धर्म संप्रदाय के जो महिलाएं हैं उसको टारगेट किया जा रहा है, तो लिहाजा इसी मामले की गंभीरता को देखते हुए मामला रजिस्टर्ड किया गया। और मामला रजिस्टर्ड करने के बाद इस मामले की तफ्तीश की जा रही थी और इसी दौरान इंदौर से इस आरोपी को गिरफ्तार किया गया है। गिरफ्तार करने के बाद उसे दिल्ली लाया जा रहा है और दिल्ली लाने के बाद उससे विस्तार से पूछताछ की जाएगी। स्पेशल सेल ये जानने का प्रयास करेगी क्या एक सोची समझी साजिश के तहत इसको किया जा रहा था या सिर्फ पैसे कमाने के मकसद से ऐसा किया जा रहा था। हालांकि पिछले कुछ दिन पहले बुल्ली भाई ऐप जो है उस मामले में एक आरोपी को गिरफ्तार किया था जिससे असम से गिरफ्तार करके लाया गया और लाने के बाद अब इस मामले पर उससे भी पूछताछ की जा रही है। तो निश्चित तौर पर कहा जा सकता है कि आने वाले वक्त में इस मामले में कुछ और बड़े खुलासे हो सकते हैं और दिल्ली पुलिस की स्पेशल सेल इस मामले पर विस्तार से तफ्तीश में जुट चुकी है। शंकर आनंद, न्यूज 18, दिल्ली। आता बातमी एका अपघाताची। आज सकाळी लातूर अंबाजोगाई रोडवरती एक बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला, यामध्ये 6 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 8 जण जखमी झालेत। लातूर औरंगाबाद ही बस लातूरवरून निघाली होती तर प्लास्टिक पाईप घेऊन जाणारा एक ट्रक हा अंबाजोगाईहून लातूरकडे जात होता आणि बर्दापूर फाट्याच्या नजीक एका वळणावरती हा भीषण अपघात झाला। हा अपघात नेमका कशामुळे झाला हे समजू शकलेलं नाही, मात्र अपघात इतका भीषण होता की जागीच 6 जणांचा मृत्यू झाला आणि इतर काही जण गंभीर जखमी झाले। बीडमध्ये झालेला हा भीषण अपघात, या एसटी बसची काय अवस्था झाली अपघातानंतर ही दृश्यामध्ये स्पष्ट दिसते आणि एक प्लास्टिकचे पाईप वाहून नेणारा एक ट्रक, या दोन्ही वाहनांमध्ये इतकी भयानक धडक झाली आहे की या अपघातामध्ये 6 प्रवासी जागीच ठार झालेत, आणखी काही जण गंभीर जखमी झालेत। भारतीय लष्कराच्या जवानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये जवान या थंडीला बर्फवृष्टीला न घाबरता खंबीरपणे तोंड देत उभा आहे। संरक्षण मंत्रालयाच्या पीआरओ उदमपूरच्या पेजवरती हा व्हिडिओ ट्वीट करण्यात आला होता। या व्हिडिओमध्ये एक जवान त्याच्या पोस्टवरती तैनात असल्याचं दिसतंय। वारा वाहतोय, बर्फवृष्टी सुरू आहे, हा तरुण गुडघाभर बर्फामध्ये उभा आहे। हा व्हिडिओ काश्मीर बॉर्डरचा आहे आणि या व्हिडिओमुळे लोकांना अतिशय भावूक केलंय। देशाचे आणि देशवासियांचे क्षणोक्षणी संरक्षण केल्याबद्दल युजर्सनी या सैनिकांचे आभार मानलेत। कडाक्याच्या थंडीमध्ये भारतीय जवानांनी एका गरोदर महिलेसाठी जे केलं त्याचं कौतुक सर्व स्तरातून होत आहे। शनिवारी एलओसी जवळील भागामध्ये भारतीय सैन्यातील जवानांनी एका गरोदर महिलेला 6 किलोमीटर दूर चालत आपल्या खांद्यावरती उचलून रुग्णालयात नेलं। याबाबतचा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय। दरम्यान पायी रुग्णालयात पोहोचवलेल्या या महिलेला वेळीच उपचार मिळाले, त्यामुळे या महिलेच्या कुटुंबियांनीही जवानांचे मनापासून आभार मानलेत। अत्यंत वेगानं इथे बर्फवृष्टी होत होती यावेळी, मात्र तुफान बर्फवृष्टीची पर्वा न करता या जवानांनी चोख कामगिरी बजावत या महिलेला पायीच बर्फातून रुग्णालयात पोहोचवलं आणि योग्य वेळी जवानांनी केलेली ही मदत या महिलेला जर मिळाली नसती तर मात्र कदाचित अनर्थ घडला असता। जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ सध्या जोरदार बर्फवृष्टी होते आणि कडाक्याच्या थंडीत सुद्धा सीमेवरती तैनात असलेल्या जवानांचा उत्साह काही कमी झालेला नाही। हे सैनिक बर्फात गोरखा कुकरी नृत्य करतायत आणि जवान ज्या ठिकाणी नाचतायत त्या ठिकाणी सर्वत्र बर्फ साचलेला आहे आणि बर्फवृष्टी सुद्धा सुरू आहे। We'll be right back.
उत्तराखंडच्या हिमालयातील हवामानामध्ये पुन्हा एकदा बदल झाले. केदारनाथ धामसह इतर उंच डोंगरांवरती पर्वतांवरती बर्फवृष्टी सुरू आहे. बद्रीनाथ धामच्या उच्च शिखरावरती सुद्धा हिमवृष्टी झालेली आहे, तर खालच्या भागात पाऊस पडला त्यामुळे धाममध्ये थंडी तर वाढलेलीच आहे. दुसरीकडे गंगोत्रीमध्ये सुद्धा तुफान बर्फवृष्टी झाली आहे. संपूर्ण शिमल्यावर सध्या पांढरी बर्फाची चादर पांघरली गेली असा भास होतोय. बर्फवृष्टी सुरू झाल्यानंतर शिमल्यामध्ये पर्यटकांनी या बर्फवृष्टीचा आनंद लुटला. या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची. मात्र इतर सगळ्या बातम्यांच्या अपडेटसाठी न्यूज एटीन लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे घराबाहेर पडताना मास्क वापरा, सॅनिटायझर सोबत ठेवा आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा.